बगर बगर नखानच वापस यायला लागले ना. पहिलेच ठरवायला पाहिजे 50-60 लाख रुपये खर्च केले तिथं गेले. अरे मग ही टोनिंग तुम्हाला तिथं फोनवरूनही करता आलं. आमचे मंत्री तिथं जाऊन फिजिकल जातात आणि वापस येतात, तर हे काही चुकीचं आहे हो. सुधीर भाऊ न असं करावं, ते मोठे देशभक्त मंत्री आहे आणि त्यांनी असं करावं, 50 लाख जाण्यायेण्यात खर्च करावा. हे आता 2-3 वर्षासाठी आणले असते उसने. मला वाटते आम्ही सोबत येतो, लुटूनच घेऊन येऊ ना. यस, मार्कवर आलेला हा आदरांजली वाहिलेली आहे. काय नेमकं यामागचा उद्देश आहे काय सांगा? त्यामध्ये आम्ही मेरा देश मेरा खून हे अभियान आम्ही चालवत आहोत आणि त्याची आता सुरुवात केलेली आहे. दुसरा टप्पा आमचा अयोध्यामध्ये आहे, तिथे आम्ही प्रभू रामचंद्रचरणी पूजा करेल हे सांगितलंय. ऊस, सोयाबीन, धान आणि कापूस घेऊन प्रभू रामचंद्रचरणी प्रसाद तो चढवू आम्ही आणि तिथून देशातल्या शेतकऱ्यांना भलं व्हावं, त्याची आर्थिक लूट होऊ नये यासाठी प्रार्थना करून तिथे हिंदू आणि मुस्लिम दोनही शहीद झालेले होते अयोध्याला. ते हनुमान टिल्यामध्ये पण जाऊ, ते एक स्मारक व्हावं, कारण ते 1857 लढ्यामध्ये जे लोक शहीद झाले त्याची कुठंतरी प्रेरणा या देशाला जावी अयोध्यातून. कारण अयोध्या ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे, तिथे अनेक लोक येत राहतात, त्यामुळं एक राष्ट्रवादसुद्धा तिथून निर्माण व्हावा आणि भक्ती आणि शक्तीचं असं एक मोठं स्वरूप या देशाला अयोध्याच्या माध्यमातून मिळावं म्हणून आम्ही 29 तारखेला अयोध्येला जाणार आहोत. 29 ते 30 दौरा आहे. तिथे काही कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्याची प्रचंड लूट करतात. 10-10, 3-3, 4-4 वर्ष थकीत पैसे देत नाही. या सगळ्या बाबतीत आम्ही एक आंदोलन चालवत आहोत आणि त्याची ही सुरुवात आहे. फोर्जेट हाऊसचं नामकरण करण्यात यावं, नामांतर करण्यात यावं, रस्त्याचं त्या नामांकरण करण्यात यावं, यासाठी तुम्ही तिकडे जाणार आहात. आणि आता तुम्ही बोलताना सांगितलं की तिथे त्यांना त्या पाटीला काळं फासून त्याचं नामांतर करण्यात येईल, काय सांगाल हे आंदोलन कसं? नाही, आता आम्ही इथलं बैठक झाली की आम्ही लगेच फोर्जेट हाऊसला जाईल आणि तिथं ते, कारण हे जे इंग्रजाचे प्रतीक आहे ज्यांनी आम्हाला लुटलं, निवळच खूनच काढलं नाही तर आर्थिक लूट पण मोठी केली. आमचे जे काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या, जे प्रेरणादायी होते, मग तुकारामाची गाथा असेल, ज्ञानेश्वराचे ज्ञानेश्वरी असेल, शिवाजी महाराजांची तलवार असेल, वाकनक असेल, हे सगळं इंग्रजला घेऊन इंग्लंडला घेऊन गेलं. आणि मग हे तर नेलंच पण सोबत पैसा पण लुटला. तर त्या संदर्भात एक अभियान आपण छेडतो आहे, त्याची ही सुरुवात आहे. आणि हे फोर्गेट हाऊस आहे ते त्याच्या नावानं राहणार नाही, त्या हाऊसला आम्ही मंगेल हुसेन असं नाव आज देणार आहोत. त्या नावानं ते ओळखलं जाणार, ज्यांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले आणि ज्यानं केले त्याचं नाव जर मुंबईत दिसत असेल तर हे आमच्यासाठी शरमनाक गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही त्याचं तो पवित्रा उचलला. सर, काल मनोज जरांगे यांची विराट सभा झाली, 10 दिवसाचं अल्टिमेटम त्यांनी दिलेलं आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, कसं बघते? मला वाटतं सरकारनं करायला ते सोपं आहे, फार मोठी गोष्ट नाही आहे. OBC मध्ये मराठ्याला घेऊन काही त्यांनी म्हटलं आहे का, OBC तल्या ज्या श्रीमंत जाती काही असेल तर त्याचं संरक्षण करावं आणि OBC मध्ये घ्यायला काही हरकत नाही. पण कायदेशीररित्या हे शक्य आहे का, जो आश्वासन दिला जातो 10 दिवसात, आता मागणी आहे 10 दिवसात करा कायदे? कायदा आपणच तयार करतो आहे पण काही इतक्या लवकर ते होणार नाही, थोडा अधिक त्याला वेळ द्यावा लागेल. सरकार बाजून आहे, सकारात्मक आहे, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. सरकार नाकारत नाही पण नाकारताना अधिक वेळ लावू नये आणि कमी वेळ त्यांनी देऊ नये, हे दोनही गोष्टी तारमेळ त्यांनी ठेवलं पाहिजे. आंदोलनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर देखील त्यांनी चांगलीच टीका केलेली काल आपल्याला दिसली. मला वाटते आता हा टीकेचा भाग नाही आहे, त्यांची ताकद मोठी आहे. एवढी मोठी ताकद निर्माण झाली तर ती टीकेच्या स्वरूपात न नेता ते सकारात्मक त्यांना नेली पाहिजे असं मला वाटतं. इतिहासाबद्दल पुन्हा एकदा येऊया. तुम्ही मगाशी म्हणताना तुमच्या भाषणामध्ये म्हणाला की वाघनख्या आणायला गेलेले, वाघनख्या तर मिळाल्या नाहीत, बगर नखानच वापस यायला लागले ना. पहिलेच ठरवायला पाहिजे, 50-60 लाख रुपये खर्च केले तिथं गेले. अरे मग ही टोनिंग तुम्हाला तिथं फोनवरूनही करता आलं. डिजिटल इंडिया मोदीजी म्हणतात, आमचे मंत्री तिथं जाऊन फिजिकल जातात आणि वापस येतात, तर हे काही चुकीचं आहे हो. सुधीर भाऊ न असं करावं, ते मोठे देशभक्त मंत्री आहे आणि त्यांनी असं करावं, 50 लाख
जाण्यायेण्यात खर्च करावा, तर मला काही ते आवडलं नाही. त्यांनी आणले असते तर चांगली गोष्ट आहे. त्यांच्या डोक्यात जी कल्पना आली त्यांना आम्ही ते आता 2-3 वर्षासाठी आणले असते उसने. मला वाटतं आम्ही सोबत येतो, लुटूनच घेऊन येऊ ना, काय हरकत आहे. तुम्ही म्हणजे आणखीन एक भाषणामध्ये काही दिवसांपूर्वीची घटना पहिले, आज उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं तुम्ही. नाही, हे शही स्मारक त्यांच्या मला पाठी दिसली म्हणून कौतुक केलं. उद्धव साहेबांनी इथं हे स्मारक निर्माण केलं तर मला वाटतं त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे. कोणत्या राजकीय लोकांच्या डोक्यात आलं नाही, त्यांच्या डोक्यात आलं आणि त्यांचं नाव इथं लागलं तर बरं वाटलं. उद्धव साहेबांबरोबर परत येणार का आपण? नाही, मी कोणासोबत परत जाणार नाही, मी लोकांसोबत राहणार आहो कायम. समाजवादी नेत्यासोबत बैठक आहे, राजकारण आहे, काय होऊ शकतं लक्षात घ्या. शिवसेना सुरुवातीला मुस्लिम लीगसोबत एकत्रित आली, तर आता समाजवादीसोबत येण्यात त्याच्यात काय नवल आहे? राजकारण आहे. राजकारणात कार्यकर्त्यानं हे डोकं फीटमध्ये समजून घ्या. खुर्चीसाठी काही पण, कुठे पण, कधी पण, हे स्पष्ट आहे. त्याच्यानं काही राजकीय कार्यकर्ते विनाकारण निष्ठा दाखवत राहतात, असं कसं काही नाही आहे. तुम्ही सांगा काँग्रेस राष्ट्रवादींसोबत शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धवजी होईल, हे बाळासाहेबांनी स्वप्न पाहिलं नव्हतं, शिवसैनिकांनी कधी स्वप्न पाहिलं नव्हतं, आम्ही पाहिलं नव्हतं, झालं ना. आणि मग ते झालं म्हणून हे झालं. भाजप राष्ट्रवादी एकत्र आले. आमच्या देवेंद्रजी म्हणे नाही नाही, काय म्हणते बा, उवारा रेन, पण मी करा लागलो. अरे बाप, आखरी काय राजकारणात तुम्हाला माहीत आहे का? राजकारण हे असं म्हणून मी कुठं जाणार नाही असं म्हणता नाही येत. देवेंद्रजीचं लक्षात आलं नसेल, पण त्यांनी ओघात म्हटलं का बा, त्यांना खूप राग होता राष्ट्रवादीचा. म्हणजे मी लग्न करणार नाही, कुवारा रेन, पण राष्ट्रवादीसोबत माझं कधीच जुळणार नाही. राजकारण आहे, वरतून त्यांची इच्छा जरी नसेल तर वरतून आला असेल आदेश. अमित शहानी म्हटलं असं हा हो चलेगा नाही, अब कुवारा मत राहो. मराठ्यांना उत्सव असं भुजबळांना सांगण्यात आलेलं आहे सरकारकडून, असं चर्चा आहे का? मराठा समाजाला उत्सव असं सांगण्यात आलं, जरांगी असं जरांग यांचा आरोप. मला वाटतं एक मोठी राजनीती आहे, जसं